विभाजकतेच्या कसोट्या. पहिली कसोटी आहे दोनने विभाजकतेची कसोटी. याचाच अर्थ एखाद्या संख्येला जर दोन निश्चयित भाग जात असेल तर त्या संख्या ओळखायच्या कशा, म्हणजे एखाद्या संख्येला दोन भाग जातो का नाही हे कसं ओळखायचं, त्यासाठी ही कसोटी. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ असेल तर त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो, यालाच म्हणायचं दोनने विभाजकतेची कसोटी. उदाहरण घ्या 24. 24 चा शेवटचा अंक एकक स्थानी चार आहे, म्हणजे 24 या संख्येला दोनने निशेष भाग जातो. पाच अंकी संख्या आहे आपल्याकडे, सहा अंकी संख्या आहे, कितीही अंकी संख्या असेल तर फक्त आपल्याला शेवटचा अंक पाहायचा एकक स्थानचा अंक. आणि त्या एकक स्थानच्या अंकामध्ये जर शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो. आता आपण पाहणार आहोत पाचने विभाजकतेची कसोटी. याचा अर्थ पाचने त्या संख्येला भाग जातो का नाही हे आपल्याला पाहता येतं ह्या कसोटीच्या माध्यमातून. अंक कितीही मोठा असू द्या, कितीही अंक असू द्या, अंकी असू द्या, जर शेवटचा अंक त्या संख्येमधील शेवटचा अंक शून्य किंवा पाच असेल, एखाद्या संख्येचा शेवटचा एकक स्थानचा अंक शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो. दहाने विभाजकतेची कसोटी. या कसोटीमध्ये कोणत्या संख्येला दहाने भाग जातो हे जर पाहायचं असेल तर त्या संख्येचा शेवटचा एकक स्थानचा अंक जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो. या कसोटीवरून आपल्याला एखाद्या संख्येला भाग नेमका कोणत्या संख्येने जातो हे कमी वेळामध्ये पाहता येतं.